मला बरेच निवेदन आमदारांनी दिले. आता मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यू मिनिस्टर झालो का. तुम्ही दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटरच्या रस्त्याची CRFची लिस्ट मला द्याल तर मी कुठून काम करणार आहे. आणि मला भेटायला सगळे दिल्लीत येतात, मुंबईत येतात. पहिले CRF म्हणजे काय हे समजून घ्या. CRF हा जो फंड आहे हा पेट्रोल डिझेलवर 50 पैसे एक सेस लावला होता. त्याची कहाणी पण माझ्याशी संबंधित आहे. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा मी मुंबईमध्ये महाराष्ट्रात मंत्री होतो. त्यावेळी त्यांनी मला बोलावलं आणि मला सांगितलं, नितीन तू शहरात खूप काम केलं पण ग्रामीण भागात गावांना जोडणाऱ्या रस्त्याची योजना तयार कर. मी 3 महिने मेहनत करून त्यांना एक रिपोर्ट दिला होता आणि त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि या योजनेतून जवळपास 4.5 लाख गावांना पक्के रस्ते झाले. ज्यावेळी या योजनेचं प्रेझेंटेशन वाजपेयींसमोर झालं तेव्हा पवार साहेबांना माहिती आहे, सक्सेना नावाचे खूप उंच गृहस्थ होते नीती आयोगाचे, आणि ते वारंवार येऊन विरोध करायचे की दिस इज अ स्टेट सब्जेक्ट, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यू कॅनॉट मेक एनी एक्सपेंडिचर ऑन द स्टेट सब्जेक्ट ॲज फार ॲज कॉन्स्टिट्युशन इज कन्सर्न. 2-3 झाल्यावर मी आणि पटवाजी त्यावेळी ग्रामीण म्हणलं, अटलजी इसका सुनते रहोगे तो डुबा देगा म्हणलं आपको ये. तो बोले क्या करना है. मला अटलजी माझ्यावर एकदम कडक आवाज म्हणलं की होते क्यों नहीं रोड ये. मैंने बोला मैं क्यों जवाब दू, इसका जवाब आपने देना चाहिए, आप देश के प्रधानमंत्री है, मैं थोड़ी हूं. मग ते म्हणाले नाही होना चाहिए. ते म्हणे मी पैसे नाही मिलेंगे. तर मी अटलजींना विनंती केली की अटलजी ऐसा करो पेट्रोल डिझेल पर 50 पैसे सेस लगा दो और जिस राज्य से जितना पैसा मिलेगा उतना ग्रामीण रस्ते के लिए प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना को दे दो. त्याच्यानंतर त्याचं डिव्हिजन झालं काही राष्ट्रीय महामार्गाला, काही रेल्वेला, काही CRFमध्ये तुमच्या राज्यातल्या रस्त्यांना पैसा मिळाला. ते पैसे 650 कोटी रुपये. मी आता 9000 कोटी रुपयाची कामं मंजूर केली. आत्ता 2000 कोटी रुपये 1200 कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले. त्यातल्या 200 कोटी NCPला, 200 कोटी शिवसेनेला, 200 कोटी काँग्रेसला, असे 600 कोटी आणि 600 कोटी विरोधी पक्षाला म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अपक्ष आमदाराला दिले. असे 1200 कोटी वाटले. आणि 800 कोटी रुपये जे माझ्याकडे होते ते मी तुमच्यापैकी सर्व पक्षाचे आमदार जे माझ्या खूपच मागे गळ्यात लागले, दिल्लीला विमानाचं तिकीटं काढून लोक यायला लागले, तर मी त्यांचे काही मंजूर केले. ते 2000 कोटी मंजूर केले. आता 600 कोटी 650 मी याच्यावरती पैसेच नाही माझ्याजवळ. मी एखादं काम मंजूर करू शकतो. आता आमदारांना कळलं की ह्या की ते माझ्याकडे एवढी एवढी लिस्ट आत्ताच सगळ्यांनी कोल्ले त्यांनी मला जेव्हा लिस्टा दिल्या लंब्या पूर्ण, तर मला वाटलं की आता मीच महाराष्ट्राचा PW मिनिस्टर झालो. तुम्ही मला मोठे कामं द्या जे 1000 कोटीच्या वरती आहे, 2000 कोटीचे आहेत. आणि आता भारतमाला 2 मी मोठे रस्ते पुन्हा नॅशनल हायवे जाहीर करणार आहे तेव्हा तुमच्या जिल्ह्यातले जे काही महत्त्वाचे रस्ते असतील ते भारतमाला 2 मी नक्की घेईल. पण त्याच्यावर मला खर्च करायला अडचण आहे कारण माझ्याजवळ पैसा आहे. पण इथे मला ही 650 कोटीची मर्यादा असल्यामुळे CRFमध्ये मला पैसा देणं अडचणीचं आहे. आणि खोटं बोलण्याची सवय नाही आहे. त्यावेळी मी सांगतो की होत नाही, एखादं काम असेल तर सांगा. काही लोकांना वाटतं की मी करतच नाही, पण ते पैसेच नाही तर मी कुठून करू. त्याच्यामुळे या बाबतीत एखादं काम असेल तर ते ठीक आहे. ते पुढे मी मार्चमध्ये पुन्हा आता खर्च आले की महाराष्ट्र सरकारने युटिलिटी सर्टिफिकेट दिलं की मी करून